राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मान तालुक्यातील महिमानगड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित रायगडावर दर्शन अभ्यास दौऱ्यास युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। सर्वप्रथम सकाळी रायगड किल्ल्यावर मुख्य सिंहासन राजसदरेवर शिवमूर्ती सर्वांनी अभिवादन केले। त्याच ठिकाणी महिमानगड फाउंडेशन सदस्यांचा शपथविधी झाला। शिवप्रार्थना, राष्ट्रगीत आणि अध्यक्ष पुरातन वास्तुविशारद हर्षवर्धन गोडसे यांनी वास्तू अभ्यास दर्शनाची प्रस्तावना आणि अध्यक्षीय अभिवादन केले। याप्रसंगी संस्थेचे सल्लागार शिवशाहीर राजेंद्र साणप यांनी राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा शिवराज्याभिषेक पोवाडा सादर केला। धुके आणि हलका पाऊस अशा वातावरणात राजसदरेवरील वातावरण या दणदणीत पोवाड्याने भारावून गेले। शिवरायांच्या जयघोषात परिसर दणाणून गेला। यानंतर शिवछत्रपतींच्या राज्यसभेवरील पुतळ्यास मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर होळीचे माळ येथे शिवमूर्तीस मानवंदना देण्यात आली। किल्ल्यावर चढताना पायरी, फरसबंदी, जीर्णोद्धार कामाची पाहणी निरीक्षण करण्यात आले। पुरातन वास्तूंच्या संवर्धन, उत्खनन पाहणी आणि सदस्यांच्या निरीक्षणातून दस्तावेज नोंदणी करण्यात आल्या। शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन आणि अभिवादन करण्यात आले। जगदीश्वर मंदिर येथे दर्शन, निरीक्षण, फोटोग्राफी करण्यात आली। गड उतरताना महादरवाजा, टकमक टोक, हिरकणी बुरुज यांचे निरीक्षण करण्यात आले। पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले। यानंतर गांधार पाले लेणी दर्शन करून नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे उमरड गावी समाधी दर्शन आणि मानवंदना देण्यात आली। तसेच राष्ट्रगीताने या अभ्यास दौऱ्याचा समारोप करण्यात आला। या अभ्यास दौऱ्यात महिमानगड फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। जुलै महिन्यात रायगड अभ्यास दौरा हा मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने अतिशय कठीण असतो, परंतु महिमानगड फाउंडेशनच्या सर्व सदस्य मावळच्या योग्य नियोजन आणि शिस्तबद्धतेने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। शाहिराचा मानाचा मुजरा आणि आपणासमोर या ठिकाणी शिवराज्याभिषेकातला एक छोटासा प्रसंग। माझे गुरुवर्य राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी अवघ्या महाराष्ट्राला शिवचरित्र एका नव्या वीररसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं आणि अनेक पिढ्या त्यांचे पोवाडे ऐकत मोठ्या झालेले आहेत। तर त्यांचाच शिवराज्याभिषेकाचा पोवाडा आपणासमोर सादर करीत आहे। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे। डब्बावर थाप तुंतुन्या तान, डब्बावर थाप तुंतुन्या तान, डब्बावर थाप तुंतुन्या तान। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण। शिवप्रभूच गातो गुणगान जी जी जी, शिवप्रभूच गातो गुणगान जी जी जी, शिवप्रभूच गातो गुणगान जी जी जी। आदि नमन साधू संताना, आदि नमन साधू संताना, ज्ञानेश्वराना एकनाथाला, तुकारामाना तुकारामाना। तुकडोजी गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिराजी, गुरु चरणाला जिराजी जी, गुरु चरणाला जिराजी जी। नमन माझे भगवान बाबा रे, नमन माझे भगवान बाबाना, गुरु मूर्तीला, राष्ट्रशाहीराला। आणि माझे गुरुवर्य कोण म्हणा, राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख। मुक्कामी मालेवाडीला वंदितो गुरु चरणाला, सातारा जिल्हा खटाव तालुक्याला, मुक्कामी वडूज नगरीला, हुतात्म्याच्या पावन भूमीला, शाहिरी साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला। शाहीर सान गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला जिराजी, गातो पोवाड्याला जिराजी, गातो पोवाड्याला जिराजी। महाराष्ट्राचा मांगल्य दिन येतो चालून, येतो चालून, व्रत ते मान जिजाऊ साहेबांचे, व्रत ते मान जिजाऊ साहेबांचे, स्वप्न साकार स्वराजाचे, स्वप्न साकार स्वराजाचे, मंगल मांगल्य महाराष्ट्राचे जी जी जी, महाराष्ट्राचे जी, महाराष्ट्राचे जी जी जी। आणि या महाराष्ट्राची भूमी ही वधू बनणार, आणि वर शिवाजी राजे, काय आनंद वाटला असेल या भूमीला। हिंदू संस्कृतीने नटलेला माझा हा देश आणि हा या एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, किल्ले रायगड।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।